आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिल्हा मागणीसाठी चिकोडी बंद 100% यशस्वी, दिवसभर कडकडीत बंद पाळून उपोषणाला पाठिंबा. चिकोडी जिल्हा व्हावा या मागणीसाठी गेल्या 19 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी या उपोषणास पाठिंबा देत चिकोडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद काळात शहरातील वाहतूक आणि सर्व व्यवहार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले. दरम्यान शहरातील प्रमुख मार्गावरून विधान परिषदेचे सदस्य महांतेश कवटकिमठ, जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष बी आर संगापगोळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी गीता कौलगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बी आर संगापगोळ म्हणाले की चिकोडी सदलगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी व राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिकोडी स्वातंत्र्य जिल्ह्याचे आश्वासन देऊन झुलवत ठेवले आहे. केवळ खोटे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींना येत्या निवडणुकीत त्यांच्या जागा दाखवून देऊ, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. मानकर न्यूज साठी चिकोडीहून राजू कोळी.